शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात पुढील सात दिवसाची हवामान विषयक अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय स्पष्टपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार नाशिकचा पश्चिमी भाग आणि पालघरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दाखवण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ झडीचं वातावरण आहे फार मोठं पावसाचं वातावरण नाही त्यामुळे सॅटेलाईट इमेज असतील मॉडेल असतील सर्व सध्या अंदाज फारसे पूरक ठरताना दिसत नाहीत यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की अल्युनमुळे महाराष्ट्रामध्ये कुठेही समाधानकारक पावसाचं वातावरण किंवा अंदाज जुळताना दिसत नाहीत दररोजच्या दीर्घ अंदाजामध्ये अतिशय अनिश्चित असल्यामुळे आपण केवळ सात दिवसाचा सकाळचा अंदाज घेणार आहोत तर अठ्ठेचाळीस तासाचा संध्याकाळचा अंदाज घेणार आहोत हे आजपासून बदल आपण करतो आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की केवळ ढगाळ प्रस्ती विदर्भामध्ये असणार आहे उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता धुळे नंदुरबार आणि नाशिक पश्चिमच्या भागामध्ये आहे हवामानात होत असलेला बदल म्हणजे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भामध्ये हलकं पावसाळी वातावरण अठरा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती एकोणीस तारखेला राहणार आहे एकूणच कमी दाबाबरोबर बाष्प गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा एकोणीस उघडी पाहण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीकडून पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात वीस तारखेपासून होईल थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढायला मदत होईल की पावसाचं प्रमाण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भ या ठिकाणी एकवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेपासून स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे एक स्थानिक स्वरूपाचा कमीदाब या ठिकाणी प्रभावी राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला आहे की बावीस तारखेला पावसाचं वातावरण वाढेल तीच परिस्थिती तेवीस तारखेलाही असणार आहे आणि थोड्याफार फरकाने पर तीच परिस्थिती चोवीस तारखेलाही असणार आहे म्हणजे आपण अंदाजे जर असं म्हटलो की पावसाची परिस्थिती ही साधारण पुढील सात दिवसामध्ये एकवीस ते चोवीस या काळात महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ सुद्धा आपण बघतो आहोत की नाशिक पश्चिम धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे अठरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम सरी काही विभागात होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप राहण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल कोकणसह सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं प्रमाण वाढेल आणि पूर्वेकडून पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या दिशेने वाढायला सुरुवात होईल आपण एकवीस तारखेला बघतो की पहिल्या कमीदाबाचा प्रभाव संपणार तो अरबी समुद्रात जाणार आहे आणि एक हलका कमीदाब किंवा एक चक्राकार स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने विदर्भाकडून सरकेल त्यामुळे महाराष्ट्रात एक एकवीस तारखेपासूनच पावसाचे वातावरण व्हायला सुरुवात होईल बावीस तारखेला महाराष्ट्रात साधारण मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात याचा जोर थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला याचं ते प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये एक समाधानकारक पावसाचं वातावरण तयार होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता आहे आता हाही अंदाज पहिल्या कमी दाबासारखा नाही याची मात्र आपल्याला दक्षता घ्यावी लागेल कारण हवामानात काय बदल होतात ते आपण चोवीस तारखेपर्यंत बघतो केवळ चोवीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण या ठिकाणी घेतलेला आहे बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असून दमदार पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश विभागात समाधानकारक पावसाचा अंदाज आहे आपण केवळ चोवीस तारखेपर्यंत अंदाज बघतो चोवीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पावसाचं वातावरण आहे हे संपूर्ण स्थानिक कमीदाब आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या काळात पाऊस होणं अपेक्षित आहे या काळात जर पाऊस झाला नाही तर मात्र महाराष्ट्र दुष्काळाकडे झुकेल असा अंदाज आहे आठ दिवसापासून सर्व मॉडेलमध्ये महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल अशी अपेक्षा असताना हा कमीदाब दूरवरून गेल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होऊ शकलेला नाही मात्र पुढील पावसाची काय परिस्थिती असेल याचा जर आपण अंदाज घेतला तर आपला अंदाज आहे की दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपात निर्माण होऊन सध्या तरी अठरा एकोणीस वीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण राहील असं वाटत नाही वीस तारखेला दुपारनंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि एकवीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आपण बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान एक सौम्य चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हा कमी दाब असण्याची शक्यता नाही परंतु तरी देखील स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रामध्ये वातावरणात बदल होईल आणि त्यामुळे एकवीस बावीस तेवीस चोवीस या तारखांना महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाटते आहे कमी दाब हा उत्तरेकडे निघून गेलेला आहे उत्तर, गे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही केवळ रिमझिम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी झाला आहे आता सतरा अठरा एकोणीस जवळपास वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडी राहील अठरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असेल मात्र आपण बघतो सतरा अठरा एकोणीस आणि जवळपास वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही आणि पावसाचं वातावरण नाही म्हणून एक शेतकऱ्यांना उदासी येते आणि पिकांचं काय होणार कारण ऊन वाढणार आहे आणि त्यामुळे पिकं सुकलेली दिसतील त्यामुळं शेतकऱ्यांचा हवामान तज्ज्ञांवरचा विश्वास संपलाय अशी मानसिकता तयार झालेली आहे त्यामुळे अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मी बघतो मात्र एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे आणि त्याचा विदर्भ मराठवाड्यात प्रभाव थोडा अधिक राहील बावीस तारखेला बावीस तारखेलाच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रसुद्धा याचा प्रभाव राहणार आहे तेवीस तारखेला देखील हे वातावरण स्थानिक स्वरूपामध्ये म्हणजे स्थानिक स्वरूपातला कमीदाबच एक हजार चार पासकलपर्यंत खाली येतो आहे त्यामुळे साधारण हे वातावरण चोवीस तारखेपर्यंत राहील आपला असा अंदाज आहे यानंतर मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे साधारण पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे वातावरण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात राहील आणि नंतर याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल मान्सूनचं पर्जन्य हे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात घटणार आहे गेल्या आठवड्यात एक कमी दाबाने थोडा आधार दिला असला तरी सर्वच जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत त्यामुळे आपल्याला थोडं काळजी घेण्याची गरज आहे उपलब्ध पाणीसाठी जपून वापरण्याची गरज आहे कारण आपण परतीच्या पावसासंदर्भातला एक व्हिडिओ आता ब्लॉक चॅनलवरून आज प्रसारित करणार आहोत आणि त्यातून एकूणच आपल्याला उरलेल्या पावसाळ्यासंदर्भात आणि परतीच्या पावसासंदर्भात अंदाज येणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैराजा